दरम्यान भारतात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडनॉम घेब्रेसिस यांनी चिंता व्यक्त केली आहे. भारतातील कोरोनाची स्थिती ही कोरोना काय विनाश करू शकतो हे दर्शवणारी आहे, हे दाखवणारी असल्याचं वक्तव्य घेब्रेसिस यांनी केलंय. त्याचबरोबर जगात वेगानं लसीकरण करून घेतलं जात नाहीये, त्यामुळे लोक मरत आहेत, चाचण्या आणि उपचार वेळेत न केल्यानं आजार बळावतोय असंही घेब्रेसिस यांनी म्हटलंय.